लगे आता एक तासात लगे सचिवांनी ती माहिती तुम्हाला व्हॉट्सअप केली, लगेच तुम्ही कारवाई करून मोकळे झाले. तुम्हाला काय वाटलं अकरा ते साडे अकरा बरोबर आणि तुम्ही एक वाजता लगेच पावती भरून मोकळे लगेच 5000 म्हणजे तो मी नव्हे तुम्ही राजा हरिश्चंद्र. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केट संचालक आणि व्यापारी प्रतिनिधी भाजीपाला मार्केटमध्ये दौरा, तर कांदा बटाटा आणि लसणाचा व्यापार पाहून हैराण. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये नियमितपणे कांदा बटाटा आणि लसणाचा व्यापार केला जातो. याबाबत एपीएमसी न्यूजने सतत बातमी करून या व्यापारामुळे कशा पद्धतीने बाजार समितीचा सेस बुडत आहे हे दाखवून दिले होते. यावर थेट शेतकऱ्याचा शेतमाल पट्टीच्या पुराव्यासह एपीएमसी न्यूजने गुरुवारी 3 मार्च रोजी बातमी दाखवली. या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी प्रतिनिधी आणि भाजीपाला मार्केट उपसचिव यांनी भाजीपाला मार्केटमधील कांदा बटाटा व्यापाराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान या ठिकाणी सप्लायऐवजी कांदा बटाटा किरकोळ व्यापार होत असल्याचे निदर्शनास आल्याने या अनधिकृत व्यापारावर कारवाई करत शेतमाल जप्त करण्याची मागणी अधिकृत कांदा बटाटा व्यापाऱ्यांनी केली आहे. तर या अनधिकृत व्यापाऱ्यांकडून व्यापार करण्यासाठी प्रत्येकी 50,000 रुपये घेतले असून दरमहा प्रोटेक्शन मणी देखील घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यावर कारवाई केवळ दिखावा असून कायमस्वरूपी कारवाई करण्यात येत नाही असेही म्हटले जात आहे. तसेच केवळ सप्लायसाठी येथील 22 व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून परवानगी देण्यात आली होती, ते देखील सप्लायच्या नावाखाली किरकोळ व्यापार करताना निदर्शनास आले, तर काही व्यापारी थेट शेतमाल मागवत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये 4 विंगमध्ये जवळपास 60 ते 70 व्यापारी बेकायदा कांदा बटाटा व्यापार करत आहेत. या ठिकाणी होत असलेला गैरप्रकार बंद करण्याचा तीव्र इशारा कांदा बटाटा मार्केट व्यापाऱ्यांनी दिला आहे. तर मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी उपसचिव मारुत पवित्वार यांना लिखित पत्र देऊन संबंधित विषयाचा खुलासा 3 दिवसात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित विषय येणाऱ्या 9 मार्च रोजी होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये घेणार असल्याचे अशोक वाळुंज यांनी सांगितले. भाजीपाला मार्केटमध्ये भेट देण्याचं कारण काल मंचर येथून एक पिकअपमध्ये 52 पिशवी कांदा म्हणजे ऍक्च्युली त्यांनी माल तो 24 तारखेला विकला होता, पण ती पट्टी आम्हाला काल उपलब्ध झाली आणि त्याच्यावरून आम्ही सचिवांजवळ कंप्लेंट करण्यात आली की भाजी मार्केटमध्ये हा डायरेक्ट शेतकऱ्याचा कांदा बटाट्याचा माल हा दलालीवर विक्री झाला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही सचिवांना पत्र देऊन आजपर्यंत ते उपसचिवांना भेट घ्यायला आलो आणि त्यांना सांगितलंय की ज्या दलालाने असं काम केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कारण भाजी मार्केटमध्ये फक्त हा भाजीमालाच विकला गेला पाहिजे, कांदा बटाटा मार्केट हे त्यासाठी वेगळं आहे. भाजीमध्ये आमची मागणी आहे की फक्त भाजीपालाच विक्री केला पाहिजे आणि ज्या 22-23 जणांना आम्ही परवानगी दिलेली आहे, आम्ही म्हणजे बाजार समितीने त्यांना फक्त सप्लायसाठी परवानगी दिलेली आहे, त्यांनी इथे किरकोळ माल पण विक्री केला नाही पाहिजे ही आमची मागणी आहे.